मैं शहनशाह अहमद वार्ड नंबर 14 से आपके सामने मौजूद हूँ कांग्रेस पार्टी से। मुझे एक मौका मिला है तमाम मेरे वार्ड के वोटरों से हूँ। मैं अपील करता हूँ कि मुझे एक टाइम वोट दिए, वोट देकर मुझे कामयाब करें। शहनशाह जैसा आपको मालूम है, ये पहली मरतबा आपको कांग्रेस से टिकट मिली जी, इसकी कोशिश आपसे कब से करते थे जी? ये जो है एक मैं मिसाल हूँ, तनवीर शेर साहब के जोड़ में जो वफादारी से ही जो काम करते आए हैं, जो कांग्रेस पार्टी के साथ जो वफादारी है उसका एक फल मिलता है, अलग मैं एक मिसाल हूँ। ठीक है, सोशल सर्विस में कब से ही है? लगभग जनाब तनवीर शेर साहब के साथ बड़े लीडर हमारा अयूब भाई, असरत भाई, उनके साथ उन्होंने बताए हुए रास्ते पर चलकर कम से कम लगभग एक 15 से 16 साल से मैं सियासत सियासत में ही। मेरा सवाल है सोशल सर्विस क्या क्या कर रही हैं आप मोहल्ले वार्ड के जी? मेरे वार्ड के अंदर लगभग जनाब तनवीर शेर साहब के ग्रैंड में 5 करोड़ 80 लाख रुपये आज तक लगाता हूँ। जो मेरा उदयगिरी मेन रोड है 1 करोड़ 80 लाख का है, एरिया के अंदर 70 लाख रुपये एरिया का रोड काम कराता हूँ। मुनेश्वर नगर के अंदर 50 लाख रुपये का काम कराता हूँ। मोहल्ले के अंदर बहुत से लैदान लगाता हूँ। बाद में मोहल्ले के अंदर अल्लाह का शुक्र फर्स्ट अल्लाह का शुक्र जनाब तनवीर शेर साहब का शुक्र अदा करता हूँ कि नई मार्च जो है मेन रड़ाम रजीत साहब लेके देता उन्होंने मेरे मोहल्ले के अंदर कल्याण इलाके में सच्चा नगर के अंदर अभी बहुत से काम आई। मैं तो गांधी नगर आज फिल्म आया हूँ, मुनेश्वर नगर भी फिल्का हूँ, बहुत से काम हो बने। इंशाअल्लाह मुझे आवाम मुझे मेरा साथ है, मुझे भरोसा है मैं आने वाले वक्त में मैं तमाम काम जो मेरा काम आई मैं काम में पूरे कर दूँ। मतलब आपसे वाला नहीं, इससे पहले आप कांग्रेस में क्या थे जी? मैं इससे पहले वार्ड प्रेसिडेंट था, वार्ड प्रेसिडेंट बनकर बहुत से काम आ गया हूँ। वो मेरे काम को और मेरे मेहनत को देखकर मुझे पार्टी टिकट दी। अब आप जैसा कि मैं आपको खुला पूछूंगा, इस वार्ड में आपके सामने अपोजिट वाले भी हैं, अब आज़ादी में सबको तमाम का हक है, अपने तौर पर आप अपने तौर पर पूछ रहे हैं, सामने वाले दूसरे तरह से पूछ रहे हैं, आपको क्या बात से उम्मीद है कि लोग आपके साथ हैं? मैं मेरे जो भी मेरे वार्ड के अंदर मेरे भाई मेरे माँ बहना मेरे दोस्त हवाबा आई वह उनके साथ ये सोशल वर्क रहस्या कर लगाया कि उनको पूछ को कर लगाया। उन्होंने जो मुझे सवाल मुझे उनको काम देते थे वो काम को नतीजा दे लगाया, तो उसकी ताकत जनाब तनवीर शेर साहब दिल गए। बहुत से भी काम हो मुझे घर के बच्चे की भी बुलाती हूँ, उनका जो भी काम हो मैं उनके घर के देने तक जाता हूँ। मैं किसी को मैं आज तक बहुत से अच्छी नागर हूँ, पिछी नागर आगो देखो हूँ, गैस के सेंडर आंदोलन को देखो हूँ, अल्लाह भला करो एसोसिएशन के गाड़ा मना को देखो हूँ, किसी को मैं पिंडाल नला को एक शोर शराब से आज तक मैं नहीं करा। आप ही मेरा वाला आप तो जानने वाले मैं आज तक आपको नहीं रिकॉर्डिंग को नहीं बुलाया, उनके घर के डेली जान तक ले जाता हूँ। मुझे भरोसा है मेरे माँ बहना से मेरे दोस्तों से मेरा हाथ पकड़ा। अच्छा, वार्ड में जहाँ जहाँ जा रहे हैं आप लोगों का कैसा लग रहा है? अलहमदिल्ला बहुत अच्छा रिस्पॉन्सिबल है, बहुत खुश है। क्या बात से खुश है? तुम्हें मेहनत जो करी उसका नतीजा आया है, हमें तुम्हारा साथ दी। कौन क्या दे बेगर आता है मैं तुम्हारा साथ नहीं चला, मुझे आवाम के साथ मैं हूँ, मेरे साथ आवाम। ठीक है, आने वाले दिनों में अगर अल्लाह आपको कामयाब करता है जैसा कि आप बोले बहुत से काम होना है, तो वार्ड में और कुछ क्या तब्दीली क्या लाना चाहेंगे आप अगर अल्लाह मौका दिया? मैं मेरे वार्ड के अंदर एक हॉस्पिटल खुलने की बहुत उम्मीद है, बहुत अरमान है मुझे एक हॉस्पिटल खुलवा रहे हो। जनाब तनवीर शेर साहब को मैं बोल रहा हूँ एक हॉस्पिटल होना मुझे खासकर एन आर में से नहीं है, मेरे वार्ड में लाना के लिए मेरी आई बहुत ख्वाहिश है। दूसरा एक जो रोड़ा ही वो जो बैंड हो गई वो बैंड के अंदर रोड़ा रेडी करा कर एक मिसाल एक पानीपुरी वाले एक चुरमुरी बिकाने वाले उनको एक जरिया उधर वो बनाना के लिए एक अरमान पूछे मुझे। उसके बाद जो पानी का जो स्कीम आ रहा है वो 5 रुपये का वो मेरे वार्ड को आना वो मेरे अरमान। उसके बाद थोड़ा पानी का प्रॉब्लम है, पानी का प्रॉब्लम भी सॉल्व करना भी अल्लाह भला करो। अल्लाह का शुक्र है कि अब तक भूसे काम हो गई, लेकिन आपकी प्रॉब्लम है नहीं लोगों ने जी आवाम टेस्ट जो बंदा था मैंने काम करा नहीं करा मुझे इसके बारे में बोला नहीं चला। इसके बाद मैं जो टारगेट बनाई हूँ बहुत खुशी से निभाना चाहता हूँ और मैं बहुत अच्छा कर दूंगा मुझे इंशाल्लाह उम्मीद। यशवंत भाई, आप वार्ड 17 के एक उम्मीदवार थे, तमाम को ये पता था कि इस मरतबा आप भी इलेक्शन लड़ने वाले हैं, लेकिन कुछ वजूहात के बिना पर ये नहीं हो पाया। उस पर आपने एक बाइट भी दिया कि उसमें ये कहा कि मैं पहले से भी वफादार था कांग्रेस का और आज भी हूँ,
तो अल्हम्दुलिल्लाह आज शहीन शाह के साथ आप बैठे हुए जाहिर कर रहे हैं कि आप अगर आपको टिकट ना मिलने पर भी आप शहीन शाह जैसे नुमाइंदे के साथ हैं, तो आप बताइए यहाँ वार्ड के बारे में। मेरे दोस्त शहीन शाह के वास्ते नहीं, मेरे दोस्त पंडू भी खड़ी, बशीर भी खड़ी, हर मेरे दोस्त जितने भी मेरे साथ फॉलो करके कांग्रेस को 20-20 साल 15-15 साल से जो थे उनके वास्ते में हर जगह भी जगह काम करूँ। कल परसों कोर्ट की टिकट के लिए आवाज आना ऐसा नहीं है मेरा, मेरा मतलब मेरे दोस्तों के वास्ते में कांग्रेस में हूँ, कांग्रेस में काम करता हूँ, मेरे दोस्तों के खास तौर के वास्ते में मेरे दोस्त शहीन शाह 14 नंबर पर खड़े ही उनके वास्ते हमारा से क्या होता है, मेहनत करके उनके वास्ते जिताने के वास्ते कोशिश करी। जलवाड़ा में 100% अल्लाह ताला उनको जिताता भरोसा नहीं मुझे, उन्होंने जीत नहीं चाहिए शहीन शाह को जरा बहुत से अदमिया जान बुझ को शहीन शाह को ये सब ये कर रही, बहुत मेहनत कर रही शहीन शाह, उसके वास्ते हमें पूरी कांग्रेस पार्टी जो नौजवान शिखर लाई शहीन शाह के साथ रही, शहीन शाह को हमें उम्मीदवार बनाई, इंशाल्लाह शहीन शाह जीतते हैं अल्लाह की उम्मीद है। ठीक है, जैसा कि आप अभी बोले कि मैं तमाम जैसा कि शहीन शाह हैं, बशीर हैं, तमाम लोगों के साथ हूँ, आप इस मरतबा इलेक्शन में नहीं हैं, आप खुलकर काम कर सकते हैं, कैसा लग क्या रहा है, क्योंकि कितने कांग्रेस में जहाँ जहाँ टिकट मिली है आवाम का क्या लग रहा है आपको? इंशाल्लाह एनआर क्षेत्र में कांग्रेस पार्टी अच्छा काम कर रहा है, काम कर रही है, वो हिसाब से तो कांग्रेस पार्टी जीत के उम्मीद है मुझे, और हमारे वर्कर्स भी काम कर रही, जिससे जिससे दिखता देख वही नौजवान छगड़ को और सब काम कर रही उनको इंशाल्लाह उम्मीद तो है मुझे जीत चीज को बोलूँगा, पहले तो अल्लाह वाला है और इंशाल्लाह उनकी कामयाबी होगी। मेरा नाम सैयद जावेद है जी, मैं उदयगिरी मुनेशपुरा नगर में रहने वाला हूँ जी, मैं चंद एक साल से वार्ड प्रेसिडेंट भी बन गया हूँ, 52 वार्ड से मैं एक 15 साल से या 10 साल से मैं कांग्रेस का वर्कर करता हूँ, शुरू से मैं कांग्रेस का इच्छे आज तक मैं कोई भी पार्टी नहीं बन गया, मैं कांग्रेस को काम करता हूँ, जो रास्ता चल रहा हूँ जो अल्लाह तनवीर सेठ साहब जो रोड पर रही वो रोड पर काम कर रही, जो एक उम्मीदवार को अल्लाह तनवीर सेठ साहब चुनको ही उनके वास्ते हमें मेहनत लगा रही। यानी आपका मतलब वार्ड 14 से शहीन शाह के बारे में बात कर रहे हैं आप? जी वो बोलो जी, वार्ड 14 से मैं शहीन शाह अहमद की बात कर रहा हूँ, उनके साथ हमें ही हर हमेशा रहेंगे, इंशाल्लाह जीत कर भी दिखाएंगे। बात हमारी उम्मीद क्या है शहीन शाह के साथ बोले तो, हमारे मुनेशपुरा नगर के अंदर हमने एक हॉस्पिटल होना चाहिए, हम मेरी हमारे वार्ड की बहुत ख्वाहिश है, क्या करते दिलवेरी हॉस्पिटल है हमारे मुनेशपुरा नगर के अंदर नहीं है, बहुत दूर गरीब आए बाद ऐसा चंद गाम ऐसे ही एक अच्छी उर्दू स्कूल नहीं है, हमारे जो मदीना मस्जिद के पास स्कूल है वो स्कूल एक आलिशान बनाना करके एक उम्मीद है, बस दूसरा क्या कर तो गोर गरीब भूत देने ही उनके घर आई उनके बैनर डिलोना ही मने भाग्या के होना ही बाद गोर गरीब भाई को बचाएंगे शादी भाग्या के होना ही वो सब हमें एक उम्मीदवार शहीन शाह अहमद के पास हमें अक्स से लड़को लिए जा इन्हें कैंडिडेट बने तो इंशाल्लाह बनाएंगे, तो ये सब हुआ तो इंशाल्लाह बहुत अच्छा है। देखिए आप कांग्रेस में हैं, आप अपना ख्याल जाहिर कर रहे हैं, अवाम किस तरफ है वो जरा बताइए। अवाम क्या है मतलब इसमें जरा कुछ रखा है वो JDS पार्टी बस SDP है बस BJP पार्टी है BSP पार्टी है उनकी कोशिश उन्होंने कर रहे हैं उनकी कोशिश उनको जायज है इंशाल्लाह हमारी कोशिश हमें कर रही है। शुक्रिया। नाम सलीम पाशा, मैं वार्ड नंबर 14 से हमारे तुम्हारे जाने पहचाने अल्हास तनवीर शेख साहब के एक नौजवान कैंडिडेट को चुने हुए शहीन शाह अहमद के बारे में बात करना चाहता हूँ। वार्ड नंबर 14 अब बना, इससे पहले वार्ड नंबर 51 था, गांधीनगर से लेकर मुनेश्वरा नगर तक जो कुछ भी अल्हास तनवीर शेख साहब का MLA बन था, एक ही काबिलियत नौजवान था जो जद्दोजहद करके बैंगलोर और वो जो रायचूर में भी रहा करते थे उस जगह पर भी जाकर फंड लेकर आकर मोहल्ले के लिए बहुत से कुछ काम करकर बताए, ये सारी अवाम जानती है, ये सारे नौजवान जानते हैं, प्यारे माँ और बहनों भी जानते हैं कि मोहल्ले में बेंटों की पानी की रोडों की मोहरियों की और UGD की सब प्रॉब्लम्स थे, प्रॉब्लम्स को अल्लाह तनवीर सैयद साहब के फंड में शहीन शाह अहमद ने जद्दोजहद से इन 5 सालों में 5 करोड़ 80 लाख या 6 करोड़ रुपए का लगभग काम कर बताए, इसका नतीजा ये आया कि उन्हें आज एक मोहल्ले का कारपोरेटर बनने का वक्त आया, ऐसे ऐसे अफवाहें उठ रहे हैं
और पीएनटी क्वार्टर्स के बाजू जो मसांड है उसके बाजू की गली का काम अल्लाह तनवीर सेठ साहब ने एमएलए फंड में किया, वे किस वजह से रुका है अवाम जानते हैं। इनको जिताने से वो काम भी हो जाएगा, यूपीडी का काम का प्रॉब्लम है वो भी हो जाएगा और बहुत काम करना है। और इसमें अल्लाह अयूब साहब का जितना भी वार था उसमें 60% वार 14 नंबर में आ चुकी है। बेशक अयूब साहब ने जिस तरह से कांग्रेस पार्टी का नाम रखने के लिए अपना नाम कायम किया, काम किए, उससे बेहतर उन सब के साथ में रहकर, ये तो उनका छोटा भाई है, बड़े भाइयों को लेकर साथ में चलना उनके अंदर वो काबिलियत है। अल्लाह अयूब साहब के और तनवीर शेख साहब के देखते हुए और उनके हक में आप कांग्रेस पार्टी को शहीन शाह कामयाब होंगे। ಎಷ್ಟೋ ಜನ ಇದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮ್ ಪ್ರಕಾರ ಯಾವ ತರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬೇಕು ನಿಮ್ಗೆ? ನಮ್ಗೆ ಮೋರಿ ಕ್ಲೀನ್ ಆಗಿರ್ಬೇಕು, ರೋಡ್ ಕ್ಲೀನ್ ಆಗಿರ್ಬೇಕು, ಮತ್ತೆ ಮಕ್ಳು ಮರಿಗೆ ಓದಕ್ಕಿದಕ್ಕೆ ಏನಾದ್ರೂ ಹೆಲ್ಪ್ ಇದ್ರೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ಏರ್ ಸ್ವಚ್ಛವಾಗಿರ್ಬೇಕು, ಮುಂದೆ ಹೆಲ್ಪಿಂಗ್ಗಳೆಲ್ಲ ಬೇಕು ನಮ್ಗೆ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಈ ತರ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆಯ್ತು, ಈಗ ನಿಮ್ ಮುಂದೆ ಎಲ್ಲಾ ಪಾರ್ಟಿಯವರು ಇದ್ದಾರೆ, ಈಗ ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಯಾತ್ರ ಯಾರು ಇದ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ನಾವ್ ಯಾರ್ ಚಾಯ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮ್ಗೆ ಯಾರ ಮನ್ಸು ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದೀವಿ ಅಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ಹಾಕೋಣ ಒಂದ್ಸಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೊತೆಯಿಂದ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಅದೇ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನಾವು ಬರೀ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ಮಾಡಿ ಅಂತ ನಾವು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ ಮನ್ಸಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅದ ಹೇಳಿ. ನಾವು ಆ ಕಾಲದಿಂದ ಬಂದಿದೆ ಅಲ್ಲ ಸಂಪ್ರದಾಯ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ಹಾಕ್ಬೇಕು ಓಟು ಮಾಡ್ಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ, ಅದು ಒಳ್ಳೇದು ನಡವಳಿಕೆ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಸರಿ ನೋಡೋಣ, ಒಂದ್ಸರಿ ನಾವು ಮೊಕ್ಕ ಕೊಡೋಣ, ಒಂದ್ಸರಿ ಬಾರಿ ಕೊಡೋಣ. ನಿನ್ ಹೆಸರು ಏನು? ಏನ್ ಓದ್ತಾ ಇದೆಯಾ? ಫಸ್ಟ್ ಇಯರ್ ಬಿ. ಬಿ ಎ, ಕಂಗ್ರಾಚುಲೇಷನ್ಸ್. ಈಗ ನೀನ್ ಆಸ್ ಎ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ನಿಮ್ ವಾರ್ಡ್ ನೋಡ್ತಾ ಇದೆಯಾ ನೀನು, ಯಾವ ತರ ಏನು ಅಂತ ಏನ್ ಅನ್ಸುತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ ಮುಂದಕ್ಕೆ ಏನ್ ಬರ್ಬೇಕು? ಇಲ್ಲಿ ಮೇನ್ ಆಗಿ ಕುಡಿಯೋದಕ್ಕೆ ಶುದ್ಧ ನೀರಿಲ್ಲ, ಅದು ಮೇನ್ ಬೇಕಾಗಿರೋದು. ಆಮೇಲೆ ಬೋರ್ವೆಲ್ ಅಷ್ಟೇನೆ, ಒಂದಿನ ಬಂದ್ರೆ ಒಂದಿನ ಬರಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಆಗಿ ಆಗ್ಬೇಕು. ಯಾರಾದ್ರೂ ಗೆಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಸೆಕೆಂಡ್ರಿ, ಬಂದ ಯಾರ್ ಗೆಲ್ತಾರ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ನೀಡ್ಸ್ ಯಾವ ತರ ಇನ್ನು ಏನು, ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ ಯೂತ್ ನಿಮ್ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಇದ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ, ನಿಮ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತಿಳಿಕೆ ಇರ್ತದೆ ಅದಕ್ಕೆ ಇರ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಮೇನ್ ಚರಂಡಿಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಬೇಕು, ಮತ್ತೆ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿರೋದು ಸೊಳ್ಳೆಗಳು ಅದು ಇದು, ಅದಕ್ಕೆ ಏನೇನ್ ಪ್ರಿಕಾಷನ್ಸ್ ತಗೋಬೇಕು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ಬೇಕು ಅವರು. ಮತ್ತೆ ಯಾರು ಓದ್ತಾರೆ, ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದೆ ಮಕ್ಳಿಗೆ ಓದೋದಕ್ಕೆ, ಮನೇಲಿ ಓದಕ್ಕೆ ಬಿಡಲ್ಲ ಅಂತವ್ರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 14 ನೀವು ವಾಸ ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ಸರಿನಾ? ಇದು ಈಗ ಇದೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ ಅಲ್ವಾ, 31ಕ್ಕೆ ಮೈಸೂರು ಸಿಟಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಎಲೆಕ್ಷನ್ ಇದೆ. ನಿಮಗೆ ಯಾವ ತರ ಈಗ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ, ಯಾವ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಏನಾಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ, ಯಾವ ತರ ನೀವು ಹೇಳಿ? ಅದೇ ಎಲ್ಲ ಕಲೆಕ್ಷನ್ ಎಲ್ಲ ಹೊಡೆದೋಗಿ ಏನಿತ್ತಂತ ನಮ್ಗೆ ಏನಂತ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ನೀರೊಂದೆಲ್ಲ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಆಗೈತೆ, ನೀರೊಂದು ಏನಿತ್ತಂತ ಏನು ಅಂತ ಇದ್ ಮಾಡಕ್ಕಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಏನಂತಂತಂದ್ರೆ ನೀರೊಂದೇನೆ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಆಗೈತೆ, ಕಲೆಕ್ಷನ್ ಹೊಡೆದೋದ್ರು ಮೋರಿಗಳು ಏನೈತಂತ ನೋಡ್ತಾನೆ, ನಮ್ ಕಾರ್ಪೆಟ್ರು ಏನೈತಂತ ನೋಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲ ಅವ್ರು. ಹೌದಾ? ರೋಡ್ ನೋಡಿದ್ರೆ ರೋಡು ಸರಿಯಾಗಿಲ್ಲ, ಅತ್ತಾಗಿತ್ತಾಗು ಎಲ್ಲ ಹೊಡೆದೋಗೈತೆ, ಏನಂತಾನೆ ನೋಡ್ತಾನೆ, ಏನು ನಮ್ಗೆ ಏನು ಸೌಲಭ್ಯ ಏನೋ ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾರ ಸರ್. ಅಲ್ಲ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರ ಈ ತರ ಹೇಳಿದೀವಿ, ನಾವು ಹೇಳಿದ್ರು ಏನೈತಂತ ಬಂದು ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವ್ರು. ಹೌದಾ? ಸರಿ, ನೀವು ಹೇಳಿ. ಅದೇ ಮೋರಿದು ನಮ್ಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್, ಮೋರಿ ಮನೆಗಳದು ಎಲ್ಲ ತುಂಬಾ ಸೊಳ್ಳೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ವಿಪರೀತ ಏನು ಯಾಕೆಲ್ಲ ಕಾರ್ಪೆಟ್ ತಿಳಿಸಿ ಅವ್ರು ಕರೆಸ್ತಾರೆ ಮಾಡಿಸ್ತೀವಿ ಅಂತಾರೆ, ಹೋಯ್ತಾರೆ ಅವ್ರು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಏನಕ್ಕೆ ಬರೀ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಂದ್ರೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅವ್ರು, ನಾವು ಕೇಳಿ ಸೌಕರ್ಯ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕು ಅವ್ರು, ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೇಕು ವಾರ್ಡು ನೋಡ್ಬೇಕು ಹೆಂಗೈತೆ ಇಲ್ಲಿ ಏನ ಜನ ಹೆಂಗವ್ರೆ ಹೆಂಗ್ ಬದುಕ್ತವ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಬಂದು ಈ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಯಾರೈತಾರೋ ಅವ್ರು ಬಂದು ನಮ್ಗೆ ಸೌಕರ್ಯ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಡೆಯಿಂದ ನಮ್ಗೆ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಸರಿ, ನೀವು ಹೇಳಿ ಸರ್, ಈಗ ಏನೇನು ಇರ್ತೇವೆ ಹೋಗಿ ನೋಡಿದ್ದೀನಿ ನಿಮ್ಗೆ, ನಿಮ್ಗೆ ಏನ್ ಅನ್ಸ್ತಾ ಇದೆ ಹೇಳಿ ಸರ್, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಬಂದಿರೋದು ಯಾವ ಪರಾಮರ್ ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್. ಸರಿನಾ? ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ಬಿಡಿದ್ರೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸರ್, ಇಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಾಬಿಡೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗೈತೆ ಸರ್, ಇಲ್ಲಿ ಏನು ಸಭಿರುಚಿ ಇಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಕೆಲಸನೂ ಯಾರು ಕಾರ್ಪೆಟ್ರು ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಸತ್ತೋದ್ರು, ಒಬ್ರು ಕಾರ್ಪೆಟ್ರು ಬಂದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ, ಯಾರೋ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಬಂದು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿ ಪಾಪ ಅವ್ರು ಏನೋ ಒಂಚೂರು ಪರಿಹಾರ ಕೊಡಿಸ್ತವ್ರೆ. ಮೋರಿಗಳೆಲ್ಲ ಹೊರಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಹುಡುಗರದು ಶಿಸ್ವರ ಇದೆ ಸರ್, ಇಲ್ಲಿ ಭಕ್ತಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಕಸ ತಂದು ಇಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ, ನಾವ್ ಅದ್ ಕೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಜಗಳಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಸೌಲಭ್ಯ ಇಲ್ಲ ಸರ್ ಇಲ್ಲಿ, ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಸಹಿಸೋಣ ಅಂತ ನಾವು ನಂಬಿದೀವಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಂದ, ಅವ್ರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಈಗ ಇದ್ ಮಾಡಿದೀವಿ ಸರ್. ಹೆಸರು ಹೇಳಿ.
ರಾಜು. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಸರ್? ನಾನು 15 ವರ್ಷದಿಂದ ಇದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ. 15 ವರ್ಷ ಅಂದ್ರೆ 3 ಕಾರ್ಪೆಟರ್ಗೆ ನೋಡಿದಿರಿ? 3 ಕಾರ್ಪೆಟರ್ ನೋಡಿದ್ವಿ ಸರ್. ಶಿವಣ ಅಂತ ಇದ್ರು, ಅವ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊತಿದ್ರು. ಇವಾಗ 51ನೇ ಕಾರ್ಪೆಟರ್ ಏನು ನಮ್ಗೆ ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವಾಗ ಸಹಿಸೋಣ ಅಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಂದ ನಿಂತವ್ರೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಏನೋ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಅವರಿಂದ ನಮ್ಗೆ ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಯಾವ ತರ ನಂಬಿಕೆ ಮಾಡ್ತೀರ ಸರ್? ಈಗ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಪೆಟರ್ ಅಷ್ಟೇ ಸರ್. ಇವಾಗ ಯಾರು ಅಂತ ನಂಬೋದು ನಾವು? ಈಗ ಬರ್ತಾರೆ ಸರ್, ಈಗ ಇವರು ನಾವು ಹಸುಬರು, ಇವರು ಏನೋ ಅಣ್ಣ ರಾಜಣ ನಮ್ಗೆ ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ಹೇಳವ್ರೆ, ಎಲ್ಲ ನಂಬಿಯವ್ರೆ. ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ವೋಟ್ ಹಾಕ್ಬೇಕು ಅಂತ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡೋರು ಇಲ್ಲ. ಏನೋ ಅವರಿಂದ ಒಂದು ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ, ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ, ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಂತ ನಿಮ್ಗೆ ಬೇಡಿ ಅಣ್ಣ. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು, ಇಲ್ಲಿ ಓದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಇಲ್ಲ. ಕಸ ತಂದೆ ಎಲ್ಲ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಅಲ್ಲಿ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾರೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸ್ಕೂಲ್ ಪಕ್ಕ. ಕೇಳಕ್ ಹೋದ್ರೆ ಜಗಳಕ್ ಬರ್ತಾರೆ, ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಯ್ತೀವಿ 5 ನಿಮಿಷಕ್ಕೆ ಅಂತಾರೆ. ನಾಯಿ ಸತ್ತೋದ್ರೆ 15,000 ನಾಯಿ ಎತ್ತಕ್ಕಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಅಂದ್ರೆ 500 ನಾಯಿ ಐತೆ ಇಲ್ಲಿ. ಒಬ್ರು ಯಾರೇ ಬರ್ಲಿ ಬೈಕ್ ಅಲ್ಲಿ ಬಿಡಕ್ಕಿಲ್ಲ, ನಾಯಿಗಳು ಕಚ್ಚಿ ಬಿಡ್ತವೆ. ಕಮ್ಮಿ ಅಂದ್ರೆ 34 ಜನ ನಾಯಿ ಕಚ್ಚಿದೆ, ಯಾರು ಕೇಳಾಗಿಲ್ಲ. ಆ ತರ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅಲ್ಲ ಅವ್ರೆ. ಏನೋ ಒಂದು ಬಡವರ್ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗ್ಬೇಕು. ಯಾರೇ ಬರ್ಲಿ ಸರ್, ಕಾರ್ಪೆಟ್ರು ಅಂತ ಬರ್ತಾರೆ, ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಏನ್ ಗೊತ್ತಿರಕ್ಕಿಲ್ಲ. ಏನೈಸೋದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಂಬಿದೀವಿ ಸರ್, ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಂಬಿದೀವಿ. ನಮ್ಗೆ ಏನೋ ಒಳ್ಳೇದ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಹಿಸೋಣ ಅನ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ತುಂಬಾ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ರು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಂದ ಗೆದ್ದಿ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ರು, ಕಷ್ಟ ಸುಖ ಬಂದು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ನಮ್ಗೆ ಶಿವಣ ಅಂತ ಇದ್ರು. ಈಗ ಕಾರ್ಪೆಟರ್ ನಮ್ನ ಏನು ಎಂತೀನಿ, ಏನು ಸೌಲಭ್ಯ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿಲ್ಲ. ಈಗ ಅವ್ರನ್ನ ನಂಬಿದೀವಿ ನಾವೆಲ್ಲ, ಅವ್ರೇನ್ ಮುಂದೆ ಗೆದ್ದಿ ಅವ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾರೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ನಮ್ಗೆ. ನವೀನ್ ಜೈಸಾ ಕ್ಯಾಪ್ ರೇಖಾ, ಅದೇ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 14 ಮೇ ಹಮ್ ಮುಲಾಕಾತ್ ಕಿ, ಯಹಾಂ ಕಿ ನುಮಾಯಿಂದಾ ಶಹೀನ್ಸಾ ಸೇ ಭೀ ಬಾತ್ ಕಿ ಔರ್ ಉನ್ಕೆ ಸಪೋರ್ಟರ್ಸ್ ಸೇ ಭೀ ಬಾತ್ ಕಿ. ಇಸ್ಕೆ ಚಲ್ತೆ ಚಲ್ತೆ ಹಮ್ನೆ ಯಹಾಂ ಕೆ ಲೋಗೋ ಸೇ ಜಾನ್ನಾ ಚಾಹಾ ಕಿ ಆಖಿರ್ ಯೇ ಮಾಮಲಾ ಕ್ಯಾ ಹೈ. ತೋ ಆಪ್ಕೋ ಪತಾ ಚಲಾ ಕಿ ಯಹಾಂ ಪೆ ಬೇಸಿಕ್ ಅಮ್ಯೂನಿಟೀಸ್ ಜೋ ಹೈ ಉಸ್ಕಿ ಬಹುತ್ ಸಿ ಮುಶ್ಕಿಲಾತ್ ಹೈ. ಲೋಗ್ ಖೌಫ್ ಸೇ ಜೀ ರಹೇ ಹೈ ಔರ್ ಯೇ ಕಹಿ ರಹೇ ಹೈ ಕಿ ರಾತ್ ಮೇ ಇನ್ಕೋ ಮತಲಬ್ ಮಚ್ಛರ್ ಕೆ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಯಹಾಂ ಕೆ ಕುತ್ತೋ ಕೆ ವಗೈರಾ ಭೀ ಬಹುತ್ ಪರೇಶಾನಿ ಹೋತಿ ಹೈ. ಇಸ್ ವಜಹ ಸೇ ಆಪ್ ದೇಖ್ ಸಕ್ತೆ ಹೈ ಯಹಾಂ ಕಿ ಹಾಲತ್. ಔರ್ ಇನ್ಕಿ ಏಕ ಉಮೀದ್ ಯಹಿ ಹೈ ಕಿ ಚಾಹೇ ಜೋ ಭೀ ಪಾರ್ಟಿ ಕಾ ಹೋ ಉನ್ಕೋ ಏಕ ಬೆಹತರ್ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಕಿ ಜರುರತ್ ಹೈ ತಾಕಿ ಇನ್ಕೆ ತಮಾಮ್ ಮಸಲೋ ಕಿ ಹಲ್ ಕಿಯಾ ಜಾ ಸಕೆ. ಮೈ ಸಫ್ದರ್ ಖೈಸರ್ ಆಸಿಮ್ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈಸೂರು 24 ಔರ್ ಕೌಸರ್ ನ್ಯೂಸ್ ಆಪ್ಸೆ ಸಾಮ್ನೆ ರೂ.